बुलढाणा मतदारसंघातील नाट्यमय राजकीय घडामोडीत शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी शिवसेना शिंदे गट आणि अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे. यामुळे शिंदे गटासह युतीच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे. बुलढाणा जिल्ह्यातून शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी आगामी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याबाबत मुख्यमंत्री आणि पक्ष नेतृत्वाशी कोणतीही चर्चा झालेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तरीही कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याचे सांगितले. अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी गुरुवारी आमदार गायकवाड यांनी दुपारी 2 वाजताच्या सुमारास अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्या समवेत शिंदे गटाचे समर्थक हजर होते, तर मित्रपक्ष राष्ट्रवादी व भाजपचे पदाधिकारी हजर नव्हते. मुख्यमंत्र्यांनी सांगितले तर मी त्यांचे म्हणणे पाहीन. कोणालाही उमेदवारी अर्ज भरण्याचा अधिकार आहे, असे गायकवाड यांनी स्पष्ट केले. याबाबत महायुतीमध्ये कोणताही वाद नसल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यकर्त्यांचा पाठिंबा लक्षात घेत गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तरीही पक्ष नेतृत्वाच्या निर्णयाचा आदर करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. महायुतीच्या निर्णयालाही त्यांचा आदर असल्याचे दिसून येते. खूप छान वाटतंय अर्ज भरल्यानंतर लोकसभेचा. आयुष्यात पहिल्यांदा लोकसभेचा अर्ज भरलेला आहे. आता आपली ही उमेदवारी काय सांगायची असं निश्चित नाही सांगता येणार, कारण अजून माहितीचे आमचे शिवसेनेचे उमेदवार तरी जाहीर होण्याची बाकी आहे. असा आदेश वगैरे काही नाही आहे, पण मुख्यमंत्र्यांची आपल्या 6 महिन्यापासून आपण सगळं पाहता की बुलढाणेकरांची जिल्ह्यावासियांची माझं सगळं काम बघून असं त्यांना वाटत होतं की यांनी लढायला पाहिजे. मी महायुतीचा अर्ज मी भरलेला आहे. शिवसेनेच्या वतीनेच मी या ठिकाणी अर्ज दाखल केलेला आहे, पण एबी फॉर्म या म्हणजे मिळालेला त्याच्यामध्ये नाही आहे. आपल्याला सीएमचा फोन आला या संदर्भामध्ये काय? सीएम साहेबांचा फोन आमचं नेहमीच बोलणं चालू असते, त्यात उमेदवारीच्या संदर्भामध्ये काही बोलणं नाही, अजून असं काही बोलणं नाही. सीएम साहेबांचा मी अतिशय चांगला सन्मान करतो. माझं त्यांचं नातं खूप वेगळं आहे, आणि त्यांचा शब्द तर माझ्याकरता अंतिमतः त्याच्यामध्ये काही विषय नाही आहे. परंतु असं अजून काही त्यांचं माझं बोलणं झालेलं